महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज अखेर 653 रुग्ण झाले असून त्यामध्ये पेठ पंचायतमध्ये 210 झालेले आहेत. ग्रामीण भागांमध्ये 443 झाले असून आतापर्यंत मृत्यूचा दर 24 पोहोचला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 494 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 135 रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. 2 मे रोजी एका दिवसात 19 रुग्ण आढळले आहेत. महत्वाचं म्हणजे 99 रुग्ण हे असे आहेत ज्यांना फक्त लक्षणे दिसून आले आहेत पण जास्त त्रास जाणवत नाही, परंतु ते तरीही आपल्या घरूनच उपचार घेत आहेत. संपूर्ण जगात कोरोनाने सगळ्यांना कचाट्यात टाकले आहेत. या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा सेविका, जनजागृती संघटना लढा देत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नाला नागरिकांनी हातभार लावला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन करायला हवे. कोरोनाच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघून नागरिकांनी घाबरून रुग्णालयात जाण्याचे टाळू नये. उलट या महामारीपासून स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी सावधान झाले पाहिजे आणि दवाखान्यात जाऊन चाचणी करावी. योग्य वेळी उपचार केल्यास महामारीचा भास दूर होणार, परंतु योग्य वेळी उपचार केले नाही तर या महामारीच्या जाळ्यात अडकल्याचं निदर्शनास येते. या महामारीला संपवण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेवर भर द्यायला हवे. तसेच या मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यायला हवा. रुग्णांना तसेच नागरिकांना योग्य वेळी लस मिळालीच पाहिजे. लसीकरणाचं प्रमाण जेवढं वाढेल तेवढे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडता येतील अथवा तिसरी लाट येण्यास शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्या लाटेमध्ये मृत्यूचा दर हा नक्कीच एक नवीन दृश्य दिसण्याची शक्यता आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी शासनाने सेवांकडे लक्ष दिले पाहिजे तर नागरिकांनी नियमांकडे, स्वतःकडे आणि स्वतःच्या परिवाराकडे लक्ष केंद्रित करायला हवं. न्यूज G9 महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी पेठ प्रतिनिधी चेतन ठाकरे.